2006 साली शासनाने प्राइवेट प्रोफेशनल शिक्षणाच्या दरम्यान कायदा केला, त्या कायद्याच्या कलम 4 आणि 5 प्रमाणे 50% आरक्षण देण्यात आलं, 27% आरक्षण OBC ला, 13% आरक्षण SC ला आणि 7% आरक्षण ट्रायबलला देण्यात आलं। कायद्यामधल्या ह्या तरतुदी आहेत, परंतु शासनाने OBC वरती SC वरती आणि ट्रायबलवरती फ्रॉड केला आणि त्याच वर्षी एक साधं पत्रक काढलं आणि त्या साध्या पत्रकामार्फत या सगळ्या खाजगी संस्थांमध्ये फक्त 25% आरक्षण राहील अशी तरतूद केली आणि अर्धवट आरक्षण केलं अशी परिस्थिती आहे। शासनाचा हा फ्रॉड आणि या फ्रॉड विरोधात अनेक वर्ष आम्ही लढतो आहोत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांच्या पक्षाला OBC चा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे, मतदारही आहेत आणि म्हणून अपेक्षा आम्ही करतोय की मागच्या सरकारने केलेला फ्रॉड, मग तो भारतीय जनता पक्षाचा फ्रॉड असेल, काँग्रेस पक्षाचा फ्रॉड असेल किंवा राष्ट्रवादीचा फ्रॉड असेल, हा दुरुस्त करतील आणि 2006 साली काढलेलं पत्रक रद्द करून कायद्याच्या तरतुदीप्रमाणे 50% आरक्षण प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनमध्ये लागू करतील अशी विनंती आम्ही करतोय। 15 दिवसाच्या आतमध्ये ही दुरुस्ती झाली नाही तर आम्ही काढलेल्या पत्राच्या विरोधात हायकोर्टामध्ये दाद मागू असाही इशारा आम्ही देतोय।